तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नमस्कार, मी शिवाजी जगताप, प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याचा अहमदनगर महोत्सव 2023 या अंतर्गत साईज्योती स्वयंसहायता यात्रा, कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन असा त्रिवेणी संगमाचा एक कार्यक्रम आपण नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ग्राउंडवरती दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2023 या दरम्यान आयोजित केलेला आहे. यामध्ये सहभागी यंत्रणा म्हणून कृषी विभाग आहे, आत्मा यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आहे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आहे, पशुसंवर्धन विभाग आहे. या सर्व विभागांचा मिळून हा अहमदनगर महोत्सव 2023 आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 570 पुढे विविध स्टॉल आहेत. हे 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत. त्याचाही प्रामुख्यानं यामध्ये या महोत्सवामध्ये कृषी विभागाचा भाग म्हणून थोडासा प्रोत्साहित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये कृषी तंत्रज्ञान, कृषी बाबतच्या विविध निविष्ठा, वेगवेगळ्या यांत्रिकरणमधले वेगवेगळ्या मशिनरी, अवजारे, वेगवेगळ्या कृषी योजना, तसंच इतर शासकीय विभागाच्या विविध योजना यांची माहिती, याचं प्रदर्शन होईल. याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी जे उत्पादित केलेला माल जो आहे तो थेट ग्राहकांना विक्री होईल. याचबरोबर खरेदीदार विक्रेता संमेलन, हे एक संमेलन आपण जेणेकरून जिल्ह्यातील उत्पादित झालेल्या चांगल्या मालाला एक बाजारपेठ चांगली मिळू शकेल, हा एक भाग आहे. त्याचबरोबर महिला स्वयंसहायता गट जे आपले निर्मित झालेले आहेत, या महिला स्वयंसहायता गटामार्फत उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या वस्तू, त्यांच्या कलाकृती, तसेच त्यांनी तयार केलेले खाद्यपत्र खाद्यपदार्थ याचाही समावेश आपण एक तिथं खाऊ गल्ली आणि महिला स्वयंसहायता गटांचं प्रदर्शन हा एक भाग घेतलेला आहे. याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत जे विविध पशु आहेत त्यांचे जे विविध ब्रीड्स आहेत, म्हणजे जे त्याला जाती आपण असं म्हणतो की गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, घोडे असतील, काही पक्षी असतील, तर यांचं प्रदर्शन ही आपण तिथं आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं मुरा जातीचा एक रेडा हा ज्याचं जेनेटिक प्रोडक्शन पोटेन्शियल चांगलं असतं आहे अशा पद्धतीनं, म्हणजे जो अनुवंशिक शुद्धता असलेला, अधिक उत्पादकता अंगी असलेला असा हरडू रेडा हाही आपण तिथं प्रदर्शित करत आहोत. याचबरोबर जे नगर शहरातले नागरिक आहेत, त्यांची मुलं जी आहेत, बच्चे कंपनी आहे, यांच्यासाठी फन फेअर याचंही आयोजन केलेलं आहे. असं एकंदरीतच अहमदनगर महोत्सव 2023 साठी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा अहमदनगर महोत्सव 2023 आयोजित केलेला आहे. याचा लाभ स्थानिक नागरिक तसेच शेतकरी यांनी घ्यावा यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे. शहरातील नागरिकांसाठी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि प्रदर्शनाच्या अनुषंगाने
ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत इतर वेळेला, तर प्रदर्शनाच्या अनुषंगानं त्या त्या पद्धतीचे स्टॉल्स लागलेले असतात. एक आपल्यासाठी आवश्यक माहिती, आपल्या जीवनावश्यक माहिती, पुन्हा आपल्या व्यावसायिक माहिती आणि एकंदरीतच प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं, यासाठी हे प्रदर्शन आणि विक्री अशा पद्धतीत केलेलं आहे. कृषी विस्ताराचं एक प्रिन्सिपल आहे, सीईंग इज बिलिव्हिंग अँड लर्निंग बाय डुईंग. तर हे प्रदर्शन हे जे आहे की विस्ताराचं कार्य केलं जातं आणि आपण डोळ्यानं म्हणजे ऐकल्यानंतर आपली काही खात्री होती आणि डोळ्यानं पाहिल्यानंतर प्रत्यक्ष खात्री होऊन आपण अंमलामध्ये ते आणलं जातं आणि याचाच फायदा आपला जो जीवनचरितार्थ चालू असतो त्याला एक सहभाग लागतो. म्हणून मी शासनाच्या वतीनं सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना विनंती करेल की हे प्रदर्शन आपल्यासाठी जे आयोजित केलेलं आहे